अनंत प्या आनंदी रहा। कोकण भूमीत जे उन्मत्त होतात त्यांना या कोकणच्या परशुराम भूमीत गाळलं जातं अशी बोचरी टीका विरोधकांवरती मनसे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली। पाहूयात। सिंधुदुर्ग जिल्हा ही परशुरामाची भूमी म्हटली जाते। या परशुरामाची भूमी इथेच करा आणि इथेच भरा हा प्रकार असल्यामुळे आज राणे समर्थकांना खऱ्या अर्थाने कळलं आहे की आपण सत्तेत असताना काय केलं ते आता ह्या नवीन सत्ता आल्यानंतर काय होत आहे। पण आज या ठिकाणी खरा प्रश्न निर्माण झाला आहे तो राणे 2005 निवडणुकीत जे कार्यकर्ते उभे राहिले ज्यांनी मार खाला आणि ती निवडणूक संपूर्ण भारतात आणि संपूर्ण जगात गाजली त्या निवडणुकीमधली दहशत सत्तेची असलेली माज जो होता तो त्यावेळी लोकांनी बघितला आणि तीच लोक आज कशा प्रकारे काय करत आहेत की एखाद्या आमदाराला अटक झाल्यानंतर कशा प्रकारचं होतं आहे आणि कशा प्रकारचं होतं आणि त्यांच्यावरती आता राणेंच्या मांडीला मांडी लावून टीका करणारे आज शिवसेनेमध्ये येऊन टीका करत आहेत। पण त्यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी मार खात होते त्यावेळी त्यांचं मात्र राणेंचं समर्थन करणारे आज राणेंच्या विरोधात टीका करत आहेत। हा जो प्रकार जो आहे हा प्रकार खऱ्या अर्थाने जिल्ह्यातल्या जनतेने बघण्याची गरज आहे। कारण या ठिकाणी आज ज्या राणे समर्थकांनी ज्या आज लोकांवरती आरोप प्रत्यारोप केले त्यावेळी ते आज या ठिकाणी आहेत। ते समर्थक त्यावेळी पोटनिवडणुकीत जो रमेश गोयेकर बेपत्ता झाला त्याचं गुढ आता बोलू शकतील काय वृत्तपत्रातून किंवा लोकांना सांगू शकतील काय? कारण त्यावेळी आम्ही बोंबटत होतो, त्यावेळेनंतर आम्ही 3-4 वर्ष उपोषणाला बसत होतो, मी सभागृहात प्रश्न उपस्थित करत होतो, त्याचं अध्यापन कुठे मिळालं नाही हे ते सांगू शकतील का किंवा टीकेच्या माध्यमातून ही ते टीका करू शकतील का? पण आज हे सर्व लोक त्यावेळी राणेंसोबत नितेश राणेला निवडून आणण्यासाठी निलेश राणे निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं आणि इतर पक्षांवर टीका केली ते स्वार्थासाठी होतं की काय? बँकेचा अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, कोणाला महामंडळाचं अध्यक्ष उपाध्यक्षपद व्हावं म्हणून आत्मक्लेश करत आहेत। पण त्याचवेळी त्यांनी निवडून दिलं नसतं तर ही परिस्थिती आली नसती। आज तीच परिस्थिती BJP जटार त्यांच्या निवडणुकीत एक हत्या झाली होती त्या हत्येवरून अगदी टोकापर्यंत टीका राणे कुटुंबियांवरती जटार करत होते। तेच राणे जटार काय जादू केली कळत नाही आज राणे कुटुंबियांचा उदोउदो करत आहेत। हे बघितल्यानंतर जिल्ह्यातली जनता आणि जिल्ह्यातले नागरिक अगदी अजब प्रकार चाललेलं आहे बघतात किंवा स्वार्थासाठी कोण काय करतं हे जिल्ह्यातल्या जनतेला आता समजून आलेलं आहे। त्यामुळे याही लोकांची ह्या परशुरामाच्या भूमीत जे काय करायचं आहे ते जनताच करेल अशा प्रकारचा विश्वास आमच्या मनामध्ये आहे। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।